आता लवकरच गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे. आपण सर्व जण अगदी आतुरतेने गणपती बाप्पाच्या आगमनाची वाट बघत आहोत. मंडळी, आपण दररोज गणपती बाप्पांना दुर्वाया अर्पण करत असतोच, पण तुम्हाला माहिती आहे का आपण गणपती बाप्पाला दुर्वा का बरं अर्पण करतो? त्यांना दुर्वा एवढ्या का बरं प्रिय आहेत हे तुम्हाला कदाचित माहिती नसेल. तर हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की नेमक्या गणपती बाप्पाला दुर्वा का बरं अर्पण करतात, त्यामागं नेमकी कोणती पौराणिक कहाणी आहे. चला तर मग जाणून घेऊयात. पूर्वी जेव्हा एक मोठा असुर होऊन गेला, अनलासुर नावाचं असुर होता, त्या अनलासुराच्या अनलासुराने ते देवादिकांना खूप त्रास द्यायला सुरुवात केली. तर देवांनी गणपतीकडे या संकटापासून हरण करण्यासाठी गणपतीकडे मागणं केलं. गणपती हा विघ्नहर्ता आहे, सगळ्या विघ्नांचं हरण तो करतो. गणपतीकडे देवांनी मागणं केलं की या असुरापासून आमची सुटका व्हावी. तेव्हा गणेश जे हे बालरूप होते, लहान असताना सुद्धा त्यांनी अनेक पराक्रम केलेले होते. म्हणून देव त्यांच्याकडे गेले आणि त्यांच्याकडे त्यांची मदत मागण्याचे त्यांनी आवाहन केलं. तेव्हा गणेशाची आणि या अनलासुराची फार मोठी लढाई झाली. इथपर्यंत झालं की अनलासुराने गणपतीला गिळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु गणेशांनी विराट रूप घेतलं आणि स्वतः अनलासुरालाच गिळंकृत केलं. गिळंकृत केल्यामुळं गणेशाला दाह होऊ लागला, त्याच्या गळ्यामध्ये त्रास होऊ लागला. तेव्हा देवांनी इतर बरेच प्रयोग केले की त्यांचा दाह शांत व्हावा, परंतु त्यांचा दाह काही शांत झाला नाही. तेव्हा ऋषींनी दुर्वा ज्या आहेत आपल्या, त्या दुर्वांनी गणेशाच्या मस्तकांवर त्या दुर्वा वाहिल्या. दुर्वा वाहिल्यानंतर गणेशाचा दाह बराच कमी झाला, त्याचा त्रास कमी झाला. आणि म्हणून गणेशांनी ऋषींना आशीर्वाद दिला की इथून पुढे जो कोणी मला दुर्वा वाहील त्याला तीर्थयात्रा करण्याचं पुण्य किंवा यज्ञयाग करण्याचं पुण्य मिळेल. दुर्वांनी माझा दाह शांत झाला म्हणून मी हा आशीर्वाद देतो, असं ऋषींना त्यांनी सांगितलं. म्हणून आपण गणपतीला दुर्वा वाहतो की त्या दुर्वा गणपतीला खूप प्रिय आहेत. तसंच आपण पाहतो की सकाळी सकाळी दुर्वांवर गवतावर आपण जर अनवाणी पायाने, पाया चपला नसताना, काही वाहन आपल्या पायात नसताना आपण गवतावर चालायला सुरुवात केली तर आपल्या अंगातली उष्णता जी आहे ती दुर्वा खेचून घेतात आणि आपल्याला शांत करतात, असं या दुर्वांचं महत्व आहे. आणि म्हणून गणपतीला दुर्वा खूप प्रिय आहे. तर या कारणामुळे आपण गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करतो आणि म्हणूनच त्यांना या दुर्वा अत्यंत प्रिय आहेत. तर ही माहिती नक्कीच तुम्हाला आवडली असेल. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.